सर मित्रांनो, रात्री अचानक 11:30 12:15 ला मला मावशी लावण्याची मम्मी म्हणजे आली बोलवायला, आणि आम्ही सगळे झोपलो होतो. तर मावशी बोलत आले, म्हणे चल ना मानस एक मिनटं. आलो तर इकडे केक रेडी होता, माझा बड्डे सुरू झाला होता तेव्हा. तर मग आम्ही रात्री केक कापला, खूप मजा आली. आता मग तुम्हाला सेलिब्रेशन दाखवतो. सो हे टू फॅमिली, वेलकम बॅक टू मानस नेरकर व्लॉग्स. मित्रांनो, आज आहे 10 जून, आज आहे माझा बर्थडे. म्हणजे मी सकाळपासून रेडी होऊन फिरतोय, आणि म्हणजे एवढं काही अजून काही फोन तर सकाळी मी झोपेत आणि आईने कान लावून फोन आणला, बोल म्हटलं हॅलो हॅपी बर्थडे. सकाळपासून सुरू, म्हणजे वातावरण तर एकदम चिल वातावरण आहे, ऊन बिलकुल नाही आहे. तर सोलापूरहून दादा आलाय माझा, आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो ना मावशीकडे, तर मावशीचा मुलगा आलाय, तर तुम्हाला दाखवतो. आता मी बाहेर जाईल, मग तुम्हाला दाखवतो मी. सो मित्रांनो, आता स्वीटी दीदी ते पण आले. स्वीटी दीदी आली, मावशी आली, आर्या आली. तर स्वीटी दीदी आता मँगो मिल्क शेक बनवते. ही पाहिजे आर्या मस्ती चालू याची. बस बस नाही, अजून दूध लागेल. केक मध्ये सगळं उडेल, फक्त ते लावत तेव्हा तसं ठेवायचं. थोडं टाळा सगळ्यांनी, आर्या असं करा, क्लॅप क्लॅप खरं करा. जाऊ दे, तुझे नाव काय का? थाली बजाव, खुश राहो. आर्या तू पण उभी राहा, बड्डे बॉय जवळ बस ना. कांद्याचं कधी मी तर डबल डबल कपडे घातले, फोटो पण काढत जाय. भारी आले, एकदम छान. स्वाती पुढे ब्लॉग काढताय ना, काय मजा मध्ये स्वाती ये ना पुढे. Mm-hmm.
Thank you, Ari. See. Happy birthday to you. तर मित्रांनो, तुम्ही हा व्लॉग तुम्ही कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि खूप बलून आणले होते, खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केलं. सो स्वीटी दिंदी पण आले होते सोलापूरहून, खास माझा मावशीचा मुलगा पण आला होता माझ्या बड्डेसाठी. सो थेरांना थँक्यू, खूप मस्त वाटलं, खूप मज्जा आली. सो हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, चॅनलवरती तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण नव्या व्लॉगमध्ये, तोपर्यंतसाठी बाय.